नमस्कार, माफ करा, मी इतक्या सुंदर आणि उत्कट स्वरांमध्ये खंड आणला, पण त्याशिवाय आपण या स्वरांच्या इतिहासात डोकावू शकत नाही. काळाबरोबर वाहत आपण जरी कुठेही येऊन पोचलो ना, तरी या स्वरांची किमया आपली साथ सोडत नाही. 1 एप्रिल 1956 सकाळी 8:45 हे सूर पुणे आकाशवाणीवरून संपूर्ण महाराष्ट्रात दुमदुमले. वाल्मिकीचं रामायण गीतात गुंफणाऱ्या आधुनिक वाल्मिकीचे शब्द सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केले आणि एक नवीन रामायण जन्माला आलं. हिंदू संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आजवर अनेक कला प्रकारातून प्रकट केला गेला. लेखणीचा उगम होताच तुलसीदासांनी हे रामायण शब्दात गुंफलं, मग कुणी नृत्यातून ते लोकांपुढे आणलं, तर कुणी काव्यातून. असंख्य कला प्रकारांना वेड लावणारं असं हे रामायण आकाशवाणीवरूनही प्रसारित व्हावं हे स्वप्न पाहिलं सीताकांत लाड यांनी. गदिमांचे शब्द आकाराला आले, बाबूजींनी स्वररचना गुंफली आणि जन्माला आलं गीत रामायण. आज या दृकश्राव्य माध्यमातून तुम्ही मला पाहताय, ऐकताय, पण या माध्यमालाही ओढ आहे ती त्याच गीतारामायणाची. 1956 प्रसारित झालेली ती गीतं आज आठवणी म्हणून आपल्यासमोर सज्ज आहेत आणि त्या गीतांना दृश्यात गुंफण्यासाठी चित्रकार जे एस पोफळी यांची अतिशय बारकावनीशी टिपलेली चित्रंही आहेत. मला आता वाटतं की एवढ्या सगळ्या लवाजमासोबत आपल्याला थोडंसं मागे जायला काय हरकत आहे. अहो, गीत रामायणाच्या इतिहासाचं एक एक पान आज आपली आठवण सांगण्यासाठी आतुर झालंय. फुला परी ते मलकी सुगंध ते स्वर भुवने झुलते, फुला परी ते ओठ उमलती सुगंध ते स्वर भुवने झुलती, कर्णभूषण कुंडल गुलती संगरी वीणा घंकारती कुशल रामायण गाते, कुशल रामायण गाते. सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी नवरसांचा नव स्वर धुनी
मधुरी सात स्वरांचा स्वर्गा मधुनी नऊ रसांचा नऊ स्वर फुली यज्ञ मंडपी आल्या उतरी यज्ञ मंडपी आल्या उतरी संगमी श्रोते जन्नाहती संगमी श्रोते जन्नाहती कुशल रामायण गातू कुशल रामायण गातू स्वयसी राम प्रभु ऐकतु स्वयसी राम प्रभु ऐकतु कुशल रामायण गातू कुशल रामायण गातू। लवंकुशाने आपल्या पित्याला म्हणजे प्रत्यक्ष श्री रामचंद्रांनाच त्यांचं चरित्र ऐकवलं, म्हणजे खरं तर लहान तोंडी मोठा घासच। आज एवढ्या महान कार्याला स्पर्श करायचा म्हणजे आम्ही थोडेसे बुजलोच आहोत। म्हणूनच लवांकुशाच्या आत्मविश्वासाने आम्ही गीत रामायणामागे दडलेल्या आठवणींच्या कोशात तुम्हाला घेऊन जात आहोत। पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभुचे मोचन पाणावते प्रभुचे मोचन पाणावते कुशल कुशल रामायण गातू साम वेद से बाळ बोलती सर्गा मधुनी सर्ग चालती साम वेद से बाळ बोलती सर्ग चालती सचिवजन तिला डोलती सचिवजन तिला डोलती आसले गाणी ओघळती आसले गाणी ओघळती कुशल रामायण गातू कुशल रामायण गातू सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून सवलती आपुले शैशव आपुले शैशव उठून सवलती आपुले शैशव आपुले शैशव पुत्र भेटिता घडे महोत्सव पुत्र भेटिता घडे महोत्सव परिगो उभयान चुमाहिते परिगो उभयान चुमाहिते कुशल रामायण गातू कुशल रामायण गातू स्वयसी राम प्रभु ऐकतु स्वये श्रीराम प्रभु ऐकतु कुशल रामायण गातु कुशल रामायण गातु। शरयू तीरावर बसलेल्या अयोध्यानगरीचं वर्णन गदिमांनी एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर उभं केलंय। आज आपण चित्राने सजलेल्या या गीतांची अनुभूती घेता घेता आकाशवाणीवर ऐकलेल्या मंदाकिनी पांडे आणि प्रमोदिनी जोशी यांचे स्वर ऐकणार आहोत। हो, पण या दुर्मिळ आणि सुंदर शिल्पाचा आस्वाद घेण्यापूर्वी आपण भेटणार आहोत यातील काही शिल्पकारांना। प्रभाकर जोग हे या रामायणाचे सहाय्यक संगीत दिग्दर्शक आणि व्हायोलिन वादक,
आज ते त्यांच्या या वयात त्या काळातील म्हणजेच त्यांच्या कुमार वयातील आठवणींना उजाळा देत आहेत. मी जर 23 वर्षाचा होतो. मी भावगीतांच्या साथी अनेक वर्ष करत होतो, परंतु गीतरा म्हणायचा माझ्या दृष्टीने एक खूप मोठा फायदा झाला की एक तर मी त्यांचा सुधीर फडक्यांचा सहाय्यक म्हणून काम करत असताना संपूर्ण गाण्यांच्या रिहर्सल्स ह्या मी घेत असे आणि त्या माझ्या घरीच चालत असत. तर ते सगळं तयार होत गाणे आणि ज्यावेळी गीतरामायण चालू होतं तयार होत होतं त्याचा मला माझ्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वाचा फायदा म्हणजे असा की मला त्याच्यातून खूप शिकायला मिळालं सर्व दृष्टीने. शब्द माडगूळकरांचे जे होते ते इतके अत्यंत बोलके आणि ज्याला आपण ताकदवान म्हणतो असे आणि अर्थपूर्ण असे, तर त्याचा आनंद जसा घेण्याची मला एक दृष्टी प्राप्त झाली म्हणा. आणि फडक्यांच्या चालींमधनं जे काही जे एक विविधता जी होती आणि प्रत्येक प्रसंगानुरूप चाल लावण्याची त्यांची जी हातोटी होती त्याचा खूप अनुभव मला घेत आला. माझा रोल एक तर फडक्यांनी गाणं फडके ज्यावेळी तयार करत असत त्यावेळी त्याचं नोटेशन लिहायचं आणि त्याचं संपूर्ण गाण्याचं नोटेशन लिहून झाल्यानंतर सगळ्या म्युझिशन्सकडनं त्याची रिहर्सल्स करून घ्यायचे आणि रेकॉर्डिंग होईपर्यंत त्याच्या गाण्यात ज्यावेळी कधी गरज पडली काय सांग की दर आठवड्याला ते गाणं व्हायचं आणि प्रत्येक आठवड्याला गाणं असताना फडके त्या मुंबईला राहायचे, त्यामुळे एखादं गाणं रेकॉर्ड झालं की ते मुंबईला जायचं परत, मग दुसरं गाणं मिळालं की नंतर मग ते पुन्हा ते पुढच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी ते यायचे चाल लावायचे रेकॉर्डिंग आणि त्यात आम्ही रेकॉर्डिंग करायचं त्याचं. तर हे जे ही जी सगळी प्रोसेस होती ना त्याच्यामध्ये मला अनेक गोष्टी करायला लागायच्या. म्हणजे आता आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे अशी की माडगूळकरांनी अशी सगळी गाणी लिहून ठेवलेली नव्हती, एखाद्या वेळी ते 2-3 गाणी लिहिलेली मिळाली ती गाणी आम्हाला, तर त्याची चाल करून त्याचं गाणं तयार करून ते त्या गायकाकडनं बसून घेऊन त्याचं रेकॉर्डिंग करणं हे असं कधीकधी व्हायचं, परंतु अनेकदा गाणं तयार नसायचं. तर मग गाणं तयार नाही तर तू गाणं तर रेकॉर्ड करायचं पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं ब्रॉडकास्टिंग आहे. तर म्हणजे माझ्याकडे जसं म्युझिशियनच्या रिहर्सल्स घेणे काम होतं तसं माडगूळकरांच्याकडनं जाऊन गाणं आणणं हा एक माझा जॉब झाला होता. मग कित्येक वेळा गाणं आणण्याकरता मी अण्णांच्याकडे जायचो आणि ते ज्या चित्रकुटीत राहत होते चित्रकुटी ना काय पंचवटी त्यांच्या पंचवटीमध्ये मी जायचो, तर मोठं गेट त्याचं आणि गेटच्या समोरच त्यांच्या बसण्याची जागा होती, तर मी त्या पंचवटीच्या दारामध्ये गेलो आणि मला त्यांनी लांबून पाहिलं रे पाहिलं की तिथनं बोलायचं आला रे आला रावाचा दूध आला आता काय गाणं घेतल्याशिवाय जाणार नाही. मग मी आत गेलो की नाही जसा गाणं तयार असलं तर माझ्या हातात द्यायचे नाहीतर म्हणले बसा देतो असं म्हणायचे, मग मी बसायचो. मग त्यांनी काहीतरी विचार केलेला असायचाच गाणं मग ते तयार कराय लिहायचे माझ्या हातात गाणं द्यायचे मी घरी घेऊन यायचो. गदिमांनी केलेलं अयोध्या नगरीचं वर्णन पाहताना आपण अगदी थक्क होऊन गेलो ना. आणि या प्रत्येक ओळीवरचं चित्र पाहताना चित्रकार जे एस पोफळे यांचीही प्रतिभा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आपल्याला एवढा आनंद देणारे हे दोन महान कलाकार आज आपल्यात नाहीत हे आपलं दुर्भाग्यच, पण सृष्टीच्या नियमांना कोण मोडू शकतं. आणि असं असतं
तर सर्वांना सुखात ठेवणाऱ्या राजा दशरथाच्याच घरी दुर्भाग्य का नांदलं असतं? कौसल्याचं काळीज का भरून आलं असतं? ललिता फडके म्हणजे सौ ललिता सुधीर फडके यांनी गायलेली कौसल्याची वेदना आता आपण ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी त्यांचे हे सूर अतिशय जवळून अनुभवणाऱ्या दोन आकाशवाणीवरील कर्मचाऱ्यांना आपण भेटूया. संपूर्ण गीत रामायण मी केलेलं नाही आहे. आम्ही 8 जण होतो, त्या 8 जणांमध्ये प्रत्येकाची ड्युटी लागायची, त्याप्रमाणे हे केलं. पण विशेषतः मी स्वतःहून भाग घ्यायचो तिथे, आणि प्रोग्राम मंडळीसुद्धा नेहमी मलाच बोलवायची, आणि आमच्या स्टेशन इंजिनियर सांगून आम्ही त्यामध्ये असायचो, मी आणि ढवळे वगैरे कोणतरी असं. त्यामुळं तो प्रॉब्लेम येत नव्हता. आणि शेवटपर्यंत अगदी एक रात्रीचं रेकॉर्डिंग असो, दिवसा असो किंवा काही आज जरी असलं तरी डे नाईट 24 आवर्स आम्ही काम करत होतो त्यासाठी. पूर्वी ब्रॉडकास्ट असो किंवा रेकॉर्डिंग असो, मायक्रोफोन एकच असायचा. शेतकरी मेळावा ज्याच्या पंढरपूरला होता त्यावेळेस आम्ही गेलो होतो. त्यावेळेस सुधीर फडके, गजी माडगुळकर, प्रोग्रामची काही मंडळी आणि आम्ही टेक्निकल स्टाफ. आणि राष्ट्रपतींसमोर तो कार्यक्रम झाला, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते आणि त्यांना ते आवडलं आणि ते बोलून गेले की ह्याचा प्रसार व्हायला हवा. त्या काळामध्ये आपोआपच मग ते राईट्स आपल्याला यांना मिळाले आणि तो प्रसार चांगला झाला. मग बाबूजींनी वगैरे बऱ्याच लोकांनी ते गीत रामायण पब्लिकमध्ये म्हणजे ओपनली गाण्याची सुरुवात केली. त्याकरता हजारो लोक जमत आणि त्याचा प्रसार मोठा झाला. आणि त्यावेळेला आम्हाला इम्पॉर्टंट त्याचं कळलं. अर्थात प्रत्येक गाण्याच्या वेळेला त्याचं जे गेयता चांगली होती, लोकांचे स्वर चांगले होते, गजीवांचं काव्य चांगलं होतं, त्यामुळं ते बरं वाटायचं. कारण हाऊस होते ती की त्यामुळं एकंदरीत समाधान मिळत होते. त्यावेळी लोक म्हणायचे की आज गीत रामायण लागणार आहे. सगळे वाट पाहून असायचे की 12-12:30 जे गाणी लागतील ते ऐकायचीच आपल्याला. म्हणजे बाहेर कुठे गेला असेल तर ते म्हणायचे की गीत रामायणाची गाणी आज लागणार आहेत, आपण ऐकायला घरी थांबूया. असे मी कित्येक लोकांचं ऐकलेलं आहे. आणि आमच्या शेजारी पण लोक कुठे जायचे नाहीत गाणी ऐकायला, तिथेच थांबायचे, म्हणजे घरीच बसून राहायचे. श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी हे रामायण संगीतबद्ध करताना प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी वेगळा वेगळा आवाज वापरला. याच रामायणातली एक व्यक्तिरेखा साकारली होती बबनराव नावडीकर यांनी. आम्ही या कार्यक्रमानिमित्त त्यांना भेटलो. आपली निवड कशी झाली हे सांगताना ते अतिशय उत्सुक होते. अहो एवढंच कशाला, त्यांनी या वयातही त्या रामायणातले ते गीत अतिशय उत्साहाने आम्हाला ऐकवलं. वार्धक्यात येणाऱ्या उदासीनतेची एकही छटा त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. राजा दशरथाची उदासीनता मात्र त्यांनी त्यांच्या गीतातून अगदी अचूक पकडली होती, तेव्हाही आणि आताही. उदास का तू आवरवे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी.
लाडके कौसल्ये राणी। या गाण्याच्या बाबतीमध्ये थोडासा प्रसंग असा घडला की निवड अनेकांची त्यांनी केली होती, पण त्यांना मनासारखं म्हणजे सुधीर फडक्यांना त्यांच्या मनासारखं म्हणणारं कोणी शेवटपर्यंत मिळालं नाही, आणि दुसऱ्या दिवशी गाणं लागायचं आणि आदल्या दिवशी हा निर्णयच घेणं भाग आलं, तर त्यांना माझं नाव आठवलं, त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणले हे गाणं कदाचित तुम्हाला म्हणावं लागेल, मी तशी कल्पना दिली नाही। आणि रात्री आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमची श्रुतिका होती, ती संपल्यानंतर बाहेर आलो तो हा सगळा स्टाफ बसलेला पाहिला, म्हटलं गाण्याची निश्चिती झालेली दिसते, हो म्हणले, आता मी जातो म्हटलं, नाही नाही तुम्हीच गाणं म्हणायचं आहे, आणि मग मला थांबवून घेतलं, त्यानंतर मग ते गाणं रात्री 1:30-2 झालं असं। आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। वसंत आला तरू तरूंवर, वसंत आला तरू तरूंवर, आली नवपालवी। वसंत आला तरू तरूंवर, आली नवपालवी। मनात माझ्या उमदून आली, मनात माझ्या उमदून आली, तशीच आशा नवी। मनात माझ्या उमदून आली, तशीच आशा नवी। कानी माझ्या घुमू लागली, कानी माझ्या घुमू लागली, सादा विणवाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। ती वाणी मज म्हणे दशरथा, ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी। ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी। चार बोबडे वेद रांगतील, चार बोबडे वेद रांगतील, तुझा धर्म रथ घरी। चार बोबडे वेद रांगतील, तुझा धर्म रथ घरी। विचार माझा मला जागवी, विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। सरयू तीरी यज्ञ करूगे मुक्त करानी दान करू, सरयू तीरी यज्ञ करूगे मुक्त करानी दान करू, मुक्त करानी तो देईल अग्नि अनंत हाताने। या इच्छेनं दशरथानं यज्ञाश्व सोडलं। पुढे एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला। राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगानं यज्ञ मांडला। एका शुभ वेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि दुंदुभी सारख्या कणखर पण मधुर सादानं तो राजा दशरथाला म्हणाला, दशरथा घे हे पायस दान। दशरथा घे हे पायस दान, पायस दान। दशरथा घे
हे हे पायसदान पायसदान दशरथा तुझा यज्ञी मी प्रगट जाहलो तुझा यज्ञी मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान दशरथा 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 हे हे पायसदान दशरथा तव यज्ञाची होयतांगता तव यज्ञाची होयतांगता तृप्त जाहल्या सर्व देवता तृप्त जाहल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर शेवटी यज्ञपुरुष राजा दशरथाला म्हणाला कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी ही तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा मीही याच भावनेने आपली आज्ञा घेतोय राम राम श्रीराम प्रभु ऐकते कुशल रामायण गाती कुशल